Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. अगं झोप किती वेळ बसून राहशील, स्वस्तपणे पड. 2 वर्ष रोज रात्री झोपताना देवाला प्रार्थना करत होते माझ्या शिल्पीचा संसार मार्गी लागू दे. मी आज तिथेच्या सासरी गेले तर काही सुचत नाही. गरगस अगदी सुन सुन वाटते ना. एक प्रार्थना कर देवाला, म्हणा जी काही सद्बुद्धी तिला दिली आहे ना ती कायम राहू देत. तुझ्या मुलीचं काही सांगता येत नाही, डोकं किंवा फिरेल तिचं. उगाच काहीतरी बोलू नका, मला खात्री आहे ती आता नेटाने तिचा संसार करेल. तसंच हो, चल झोप आता. गुड मॉर्निंग. चहा. तू उठलीस? हो. अरे मी कधीच उठलीये. रात तर फक्त 8 वाजलेत. अरे माई अप्पा लवकर उठतात ना, सो माहिती होतं मला ते, म्हणून म्हटलं चला आपणही लवकर उठावं. मग आमचा चहा झाला, सगळ्या आवरल्या गोष्टी, आणि तू 8 वाजता उठतोस हे मला माहिती होतं, म्हणून मग तुझ्यासाठी चहा आणलाय. बरं, वकील साहेबांचे सगळे प्रश्न विचारून झाले असतील तर बायकोच्या हातचा चहा घेणार आहात का? काय झालं असं का बघतोयस? तुला सांगू शिल्पी, मला ना हे सगळं स्वप्न वाटतंय. उगाच माझ्यावर खूप प्रेम असल्याचा आव आणू नकोस, कारण तू मला डिवोर्स नोटीस पाठवली होतीस. विसरणार नाहीये मी ते. अरे अरे बस. हे बघ शिल्पी, ते जे मी केलं ना ते सगळं रागाच्या भरात केलं. तुला माहितीये ना आपण त्याच्यावरच रागवतो ज्याच्यावर आपण खूप प्रेम करतो. सो सॉरी. वकील आणि कवी हे जे काही तुझं कॉम्बिनेशन आहे ना, डेंजरस आहे. अरे बरं, फक्त चहाच मिळणार आहे की चहा बरोबर आणखी काही बिस्किट किंवा कुकीज आणू? बिस्किट किंवा कुकीज नको आहेत मला, चहा सोबत जरा. अजिबात नाही. अरे कम ऑन यार, हे बघ मी तुला रात्री त्रास नाही दिला, पण आता थोडस. माई हा. चला, म्हणजे ही ट्रिक अजूनही काम करतीये. बघू इकडे दे. ग्रेट इज. बरं ऐक, हे सगळं जाऊ देत. संजू साठी मी आज चीज फ्रँकी करणार आहे, तुझ्यासाठी वेगळं काही करायचं आहे का? नाही नाही, मी तेच खाईन. बरं, आणखी एक गोष्ट सांगायची होती. चांडक सरांची दिवसभर सर्जरी चालणार आहे आज, तर त्यांची ओपीडी कॅन्सल करायची. सो ह्या सगळ्यासाठी मला हॉस्पिटलमध्ये लवकर पोहोचावं लागणार आहे. तर शिल्पी, हा, ते 10 लाख तू कुठून आणले होतेस ग? मैत्रिणींकडनं घेतले होते म्हटलं ना मी. तुझ्या मैत्रिणी एवढ्या श्रीमंत आहेत? हो, इतक्या श्रीमंत मैत्रिणी आहेत आणि वेळेला एवढी मदत करणाऱ्या सुद्धा आहेत. मी ओळखतो अगं त्यांना. वकील साहेब, तुमच्या वर्सिटॅलिटीचं खरंच कौतुक करायला पाहिजे. आत्ताच एकंदाभरापूर्वी इतकं रोमॅन्टिक वागत होतात आणि आता डायरेक्ट वकिली प्रश्न. वा अगं, मी आपलं सहज विचारलं. तरीही मी तुला माझ्या सगळ्या मैत्रिणींचे नंबर्स देते, तुला हवं असेल तर तू एकेकीला फोन करून कन्फर्म कर.
कोणाचाही नंबर द्यायची गरज नाही. तू ब्रेकफास्टची तयारी कर, मी आलोच. ओके. काय झालं? तर त्या दोघांचाही फोन लागत नाही. काय करायचं आता? हो, संजूचा ताप तर वाढतच चाललाय. विद्युत शिल्पी दोघेही घरी नाहीयेत. कमल, मी एक काम करतो, मी डॉक्टर सुळेंना फोन करून बघतो, ते फोनवर काही औषधं देऊ शकतात का? ऍक्च्युली ते स्वतःच इथे येऊ शकले तर बेस्टच होईल ग. तुम्ही विचारा डॉक्टरांना. आणि शिल्पी तर आज मला सांगून गेली यायला उशीर होईल म्हणून. फोन पण लागत नाहीये तिचा. गेली कुठे ती? काय माहित मला. हॅलो, हा डॉक्टर सुळे, मी दिवाकर म्हात्रे बोलतोय. थँक गॉड तू आलीस. थँक्स फॉर कमिंग. तुला बघून इतकं छान वाटतंय ना. हो, पण ना मला फार बोर झालंय त्या घरात. म्हणजे सतत असं गोड गोड बोलून, गोड गोड वागून, असं वाटत की काही राहिलंच नाही आयुष्यात. अशाने तर आल गो मॅड या. मग हुकूम काय आहे? आयुष्यात थोडासा स्पाइस ऍड करायचा का? नको बाबा, अजिबात नको. म्हणजे विक्रम, त्या घरात आहे मी आता. ते घर माझं आहे ना. मग मला वाटलं पाहिजे ना की ते घर खरंच माझं आहे. बघ ना, तिथे मी असून सुद्धा सगळ्या गोष्टी असं वाटतं की बहिणीच कंट्रोल करते. मला सतत हेच ऐकायला मिळतं रे की अशुला हे आवडतं, अशुला ते आवडत नाही. अशुला हे चालतं पण तिला हे चालतच नाही. अशुचं हे, अशुचं ते, अशु यार नाही यार, माझं घर आहे ते. सगळ्या गोष्टी माझ्या पद्धतीने चालल्या पाहिजेत, मी कंट्रोल केल्या पाहिजेत. पण नाही, मला नाही वाटत आहे तसं. मग सोड ना यार, ये ना परत. तुला हवं तसं तुझ्या हक्काचं घर द्यायला रेडी आहे ना मी. पण तू माझं प्रपोजल कन्सिडरच करत नाही या. विक्रम, माझं टार्गेट खूप वेगळं आहे. वहिनीला तिच्या माहेरपासून तोडणं हे माझं टार्गेट आहे. आणि ते जोपर्यंत कम्प्लीट होत नाही तोपर्यंत मी दुसऱ्या कशाचाच विचार नाही करू शकत. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.